नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज अठ्ठावीस जुलै दोन हजार वीस सकाळचे साथ झालेत आतापर्यंतच्या ठळकगडामुळे जमावबंदी आदेशाचा भंग करून जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी श्रीरामपूर बाजार समितीच्या माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार सरपंच रुपारी धुमाळ व अन्य तीन ते चार जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुठेवाडगाव येथील खून प्रकरणातील आरोपींनी पोलिसांना इसका देऊन पलायन केले होते या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली राज्य सरकारने एक ऑगस्टपासून शाळांमधील काही वर्ग सुरू करण्याची सूचना दीड महिन्यांपूर्वी केली होती जुलै महिन्यात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे या निर्णयाबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे एकतीस जुलै रोजी लॉकडाऊनची मुदत संपणार आहे त्यानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून येणाऱ्या मार्गदर्शनानंतर शाळेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात नव्याने तीनशे सोळा कोरोनाबाधितांची नोंद झाली सक्रिय बाधितांची संख्या एक हजार चारशे पंचवीस आहे दिवसभरात दोन बळी गेले त्यामुळे करोना बळींची संख्या त्रेपन्न झाली आहे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा तीन हजार सातशे त्रेसष्ट झाला आहे एका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील चौदा जणांना करोना संसर्ग झाला यात जिल्हा पोलीस मुख्यालयातील बारा कर्मचारी शहर पोलीस दलातील एक उपनिरीक्षक व एका पोलीस हवालदाराचा समावेश आहे बारा पोलीस कर्मचारी शीघ्र कृती दलामध्ये कार्यरत आहेत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या दोन सदस्यीय पथकाने सोमवारी नगर दौरा केला लगतच्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता नगर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे या पथकाने म्हटले आहे चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना त्यांनी केली श्रीरामपूर तालुक्यात एकोणीस जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण बाधितांची संख्या एकशे एकोणनव्वद पोहोचली सोमवारी साठ जणांची रॅपिड चाचणी घेण्यात आली त्यात पंधरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले दरम्यान अकराबाधित बरे होऊन घरी परतले आहेत कोपरगाव शहरासह तालुक्यात सात जण कोरोनाबाधित निघाले हे सर्व करोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात सेवेत असलेले दोन जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत त्यात लोणी खुर्द येथील परिचारिका व दाड बुद्रुक येथील व्यक्तीचा समावेश आहे पुंतांबा गावात दोन करोना संक्रमित आढळल्यानंतर करोना समितीची बैठक झाली या बैठकीत आजपासून तीन दिवस गाव पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भंडारदरा धरणात पाच हजार दोनशे एक्केचाळीस मुळा धरणात दहा हजार सहाशे सत्तर निळवंडे धरणात चार हजार चारशे एक घोड धरणात दोन हजार सातशे अठ्ठावन्न तर डिंबे धरणात चार हजार चारशे अडुसष्ट दशलक्ष घनफूट जलसाठा आहे दरम्यान भंडारदरा पंधरा घाटघर साठ रतनवाडी सोळा तर पांजरे येथे तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार